केमिस प्रीमियर लीग 2016 ची अंतिम लढत गुंदेच्या स्ट्रायकर्स आणि एव्हरेस्ट वॉरियर्स यांच्यात झाली. यात एव्हरेस्ट वॉरियर्स विजय ठरलं. नगर शहरात अशा प्रकारची ही पहिली स्पर्धा मानली जाते. केमिस प्रीमियर लीग 2016 चे सर्व क्रिकेट सामने अतिशय चुरशीचे झाले. हे सामने बघण्यासाठी नगरकरांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यावेळी दररोज 500 ते 600 प्रेक्षक उपस्थित होते. केमिस प्रीमियर लीग 2016 ची अंतिम लढत गुंदेच्या स्ट्रायकर्स आणि एव्हरेस्ट वॉरियर्स यांच्या मध्ये झाली. यामध्ये एव्हरेस्ट वॉरियर्स विजय झालं. नगर शहरात घेतली जाणारी ही पहिली स्पर्धा असल्याचं म्हटलं जातं. आज आपण या ठिकाणी केमिस्ट प्रीमियर लीग 2016 हे बघण्यासाठी जमलेलो आहोत आणि हे नगरमध्ये पहिल्यांदाच असला उपक्रम होत आहे आणि आपल्या सगळं केमिस्ट बांधव व मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह ह्या सगळ्यांनी मिळून ह्या गेममध्ये क्रिकेट मॅचमध्ये सहभागी झालेले आहेत. आत्तापर्यंत ह्याच्यात 8 टीम्सनी सहभाग केलेला आहे. 14 मॅचेस झालेले आहेत आणि आज हा 15वा आता फायनल होणार आहे. आणि आपल्याला आत्ताच आपण टॉस उडून मी ह्या फायनलचा सुरुवात केलेला आहे आणि मला खात्री आहे ह्या दोन्ही टीम ज्यात गुंदेच्या स्ट्रायकर्स आणि एव्हरेस्ट वॉरियर्स या दोघांमध्ये जे फायनलची लढत होणार आहे ते अगदी रंगीतदार असणार आणि प्रेक्षकांना खूप चांगला मॅच बघायला मिळेल ह्याची मला खात्री आहे. दोन्ही टीमला मी बेस्ट विशेष सांगतो. पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी सौरभ गायकवाड, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन अहमदनगर.